नमस्कार, मी डॉक्टर शरद जाधव, कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे विषय विशेषज्ञ कृषी विद्या म्हणून कार्यरत आहे. आपल्याला माहितच आहे की 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत. तर यामध्ये मुख्यतः आपल्या सोलापूर जिल्ह्याचा विचार जर करायचा झाला तर सोलापूर जिल्हा हा गुणवत्तापूर्ण रब्बी ज्वारीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीचे हे जमिनीच्या प्रकारानुसार विविध वाण विकसित केलेले आहेत. अशा काही वाणांची आपण आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर थोडक्यात माहिती घेऊयात. तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्या सगळ्याच शेतकऱ्याकडे जमीन काही एकाच प्रकाराची नसते. मग जमिनीच्या प्रकारानुसार हलकी जमीन असेल तर अशा जमिनीसाठी भारी जमिनीचा वाण घेऊन चालणार नाही. अशा जमिनीसाठी हलक्या जमिनीमध्येच उत्पादनक्षम असलेला वाणाची त्या ठिकाणी आपल्याला निवड करावी लागणार. मग हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाण आवर्षण प्रणव स्थितीमध्ये उत्पादनक्षम आहे. इतर वाणाचं ज्या ठिकाणी कणीसुद्धा बाहेर पडत नाही म्हणजे ज्वारी बाटूक राहती अशा परिस्थितीमध्ये ह्या वाण 8 ते 10 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य उत्पादन तर 20 ते 25 क्विंटल कडव्याचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी देतो. यानंतर दुसरा एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय असा वाण म्हणजे मालदांडी, ज्याला आपण M351 या नावाने सुद्धा ओळखतो. हा वाण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संबंध देशामध्ये आपल्या गुणवैशिष्ट्यामुळं लोकप्रिय आहे. तो म्हणजे M351 मालदांडी. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा मध्यम खोलीच्या जमिनीसाठी या वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे. या वाणाचं धान्य तसेच कडव्याची चव ही उत्तम प्रतीची आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी या वाणाला GI मानांकनसुद्धा मिळालेलं आहे. त्यानंतर जर आपण बागायतीचा जर विचार करायचा झालास तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बागायतीसाठी फुले रेवती हा वाण शिफारस केलेला आहे आणि हा वाणसुद्धा शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय होत आहे. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाण 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी धान्याचं उत्पादन ते 90 ते 100 क्विंटल कडव्याचं उत्पादन प्रति हेक्टरी मिळतात. मागील वर्षी जी महाराष्ट्र शासनाची कृषी विभागाची पीक स्पर्धा झाली अशा पीक स्पर्धेमध्ये सहभागी शेतकऱ्यांनी एका एकरमध्ये सुद्धा 40 क्विंटल या प्रति एकर असं उत्पादन धान्य उत्पादन या रेवती वाणापासून शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी रेवती वाणाची निवड केल्यास अतिशय भरपूर उत्पादन, भरघोस उत्पादन मिळण्यास वाव आहे. त्यानंतर जर आपण जैवसमृद्ध वाणांचा जर विचार करायचा झाल्यास तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने परभणी शक्ती या वाणाची शिफारस केलेली आहे. हा वाण मुख्यतः खरीपासाठी आहे. या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा वाण जस्त आणि लोह असा समृद्ध अशा हा वाण आहे. त्यानंतर अलीकडेच नव्याने पर्यटन मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे आणि त्याचा जर विचार केला तर परंपरागत जे वाण आहेत त्यामध्ये स्थानिक जे वाण आहेत हुरड्यासाठीचे त्याची तुलना करता हा फुले मधुर हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे या वाणाचा हुरडा चवीला अतिशय उत्तम आहे आणि खाण्यासाठी तो मधुर आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या वाणाचे जे दाणे आहेत कणसामधून सहज अलगद सुटे होतात. तर 90 ते 95 दिवसामध्ये हा हुरड्यासाठी वाण तयार होतो. तर असे काही वाण आहेत. इतर गुणवैशिष्ट्यपूर्ण वाणाबद्दल सांगायचं झाल्यास आपण हुरड्याचा वाण पाहिला, त्याचबरोबर लाह्यासाठी हा फुले पंचमी हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या लाह्या पूर्ण फुलतात, जवळपास 87% लाह्या फुलतात आणि गटाण्यांचं प्रमाण अतिशय नगण्य असं आहेत. ज्या महिला बचत गटाच्या असतील किंवा इतर ज्यांना लाह्या ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात अशा ठिकाणी लाह्या तयार करायचा असेल तर लाह्यासाठी हा वाण अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर दुसरा एक धान्य उत्पादनासाठी आणि कडबा उत्पादनासाठी दुसरा जर आपल्याला या ठिकाणी वाण पाहायचा झाल्यास तो म्हणजे फुले सुचित्रा.
या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाहन मध्यम जमिनीसाठी या वाहनाची शिफारस करण्यात आलेली आहे। या वाहनाचा कडबासुद्धा अत्यंत चांगला आहे आणि दानेसुद्धा मोत्यासारखे पांढरे चमकदार शुभ्र असे आहेत आणि धान्य उत्पादनसुद्धा या वाहनापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळते। तर अशा गुणवैशिष्ट्यपूर्ण विविध वैशिष्ट्यपूर्ण वाहनाची शेतकऱ्यांनी आपल्या लागवडीसाठी निवड करावी।